इतिहासात अनेकदा मोठ्या घराण्यांची एकमेकांशी सोयरी कसलेलं आढळून आलंय आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेलच की, की सरसेनापती संताजींचं घोरपडे घराणं हे छत्रपतींच्या भोसले घराण्याचं चुलत घराणं आहे ही दोन्ही कोळे मूळच्या मेवाडच्या राजघराण्याशी संबंधित सिसोदिया राजपूत घराण्याशी त्यांचे पूर्वज कर्णसिंह आणि भीमसिंह भोसले हे बहामनी साम्राज्यात चाकरी करायचे त्यांच्यावर खेळणा किल्ला सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती हा किल्ला अतिशय दुर्गम होता तेव्हा या भोसले बंधूंनी घोरपडीचा वापर करून सैन्य गडावर पाठवलं आणि किल्ला हस्तगत केला होता मात्र दुर्दैवाने कर्णसिंहला या युद्धात मरण पत्करावं लागलं पण हा पराक्रम पाहून बहामनी सुलतानने भीमसिंहाला राजा घोरपडे बहादूर हा किताब देऊन मुधोळची जहागिरी दिली त्यामुळे त्याचं आडनाव घोरपडे असं पडलं बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतरचा काळ आदिलशाही निजामशाही या सुलतानशाहीचा होता महाराष्ट्रातले अनेक पराक्रमी तरुण वेगवेगळ्या सुलतानांच्या पदरी नोकरी करत होते यातूनच मग स्वकीयांशी भांडणं लढाया असा हा अंधकारमय काळ होता असंच भोसले आणि घोरपडे घराण्याच्या बाबतीतही होत निजामशाहीतून आदिलशाही मध्ये आलेल्या शहाजी राजे भोसलेंशी मुधोळच्या बाजी घोरपडेंनी वैर धरलं शहाजी महाराजांना विजापूर दरबारात कैद करून आणण्यात त्यांचाही हात होता या चुकीची शिक्षा म्हणून शिवरायांनी बाजी घोरपडेंवर हल्ला करून त्यांना ठार केले घोरपडे आणि भोसले घराण्याचं वैर बाजी घोरपडेंच्या मृत्यूनंतर संपुष्टात आलं याच घराण्यातल्या म्हाळोजी घोरपडेंना आणि त्यांच्या दोन मुलांना शिवरायांनी आपल्या पदरी रुजू करून घेतलं घोरपडेंनी देखील मनात कोणतीही शंका न ठेवता स्वराज्याची सेवा केली मुघल सेनापती मुकर्रब खानाने कोकणातील संगमेश्वर संगमे घालून संभाजी अटक केली त्यावेळी याच म्हाळोजी घोरपडेंनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता पण त्यांना यात अपयश आलं आणि म्हाळोजी बाबांनी संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली माळोजी घोरपडेंना तीन मुलं मोठे संताजी मग बहिरजी आणि धाकटे मालोजी या भावांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूपपणे दक्षिणे जिंजी किल्ल्यावर पोहोचवलं होतं असं म्हणतात की एकदा बहिरजी आपल्या पाठीवर बसवून राजाराम महाराजांना तुंगभद्रा नदीचा धोका पत्करून नदी पार करून दिली होती या शौर्यामुळे खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीस ममलकतमदार बहिरजीस हिंदूराव तर मालोजीस अमीर उल उमराव असे किताब देऊन त्यांचा गौरव केला होता संताजी घोरपडे स्वराज्याचे नवे सेनापती बनले शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मुघल मोघल सैन्यात धुमाकूळ घातला एकदा तर थेट औरंगजेब बादशहाच्या छावणीवर चा चा त्यांनी हल्ला केला आणि त्याच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला संताजी धनाजीच्या दहशतीच्या दंतकथा इतक्या प्रसिद्ध झाल्या होत्या की मुघलांच्या सैन्याचे घोडे सुद्धा पाणी पिताना घाबरतात असं म्हटलं जायचं पुढे संताजी घोरपडे यांचे छत्रपती राजाराम महाराजांशी मतभेद झाले आणि शीघ्रकोपी संताजी रागाच्या नागोजी माने त्यांचा खून केला संताजींचे बंधू बहिरजी घोरपडे हे देखील आपल्या भावाप्रमाणे पराक्रमी होते त्यांनीच हिंदूराव घोरपडे घराण्याची स्थापना केली त्यांच्याकडे गजेंद्रगडची जहागिरी होती बहिरजी घोरपडे यांना तीन मुलं होती सयाजी मुरारराव आणि सिधोजी यापैकी सिधोजी हा पराक्रमी निघाला त्याने कोल्हापूरच्या तारा राणी बाई साहेबांना सत्ता स्थापनेसाठी मदत केली पुढे त्याने गुत्ती आणि सोंडूर ही कर्नाटकातली गावं जिंकून घेतली या गजेंद्र गडकर घोरपडेंच्या पदरी कवायती फौज होती यामुळे त्यांचा दरारा निजाम हैदर अली आणि इंग्रज यांच्यात होता अनेकदा पेशव्यांच्या वतीने बोलणी करण्यासाठी घोरपडेंना पाठवलं जायचं अशा या पराक्रमी घोरपडे घराण्याच्या वंशवेल कापशी मुधोळ दत्तवाड बेडक सोबतच दूर कर्नाटकातील गजेंद्रगड सोंडूर येथे वाढल्या या घराण्यांनी आपल्या शौर्याचा आणि चिकाटीचा वारसा प्राणपणाने जपला आजही सोंडूर संस्थानाच्या झेंड्यामध्ये घोरपड दिसून येते तिथल्या प्रत्येक मंदिरातल्या कार्यक्रमात घोरपडे घराण्याचे वंश सन्मानाने अग्रस्थानी असतात आणि आजही तिथली जनता आपल्या या जन राजघराण्याप्रती कृतज्ञ आहे तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासातल्या कथा पाहण्यासाठी बोल चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका